आज आपण हिंगोली, नांदेड, धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यातील निवडणुकीचं वारं काय म्हणतं हे आपण पाहणार आहोत. थोड्या वेळात कदाचित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असेल, आचारसंहिता असेल, तसं महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन मुख्य उमेदवार राहतील असा प्राथमिक अंदाज आहे. काही जण अजूनही हे जाणार ते जाणार असं म्हणत आहेत. मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार हे कुणीही नाकारू शकत नाही. याचबरोबर लोकसभेचा जे तापमान होतं त्या तापमानात मोठ्या प्रमाणात आणखीन घमासान, अगोदर असा एकच तलवार एकच लाठी फिरवली जात होती, आता वेगवेगळ्या लाठ्या काट्या फिरवल्या जात आहेत. त्याचबरोबर जो मरता वो क्या नहीं करता अशा पद्धतीनं अशक्य ते शक्य करतील स्वामी म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत. मग लाडकी बहीण योजना असेल, बहिणीसाठीच्या वेगवेगळ्या योजना असतील, महिलांचं शिक्षण असेल, त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या योजना, भूमिपूजन, लोकार्पण पंतप्रधानाच्या माध्यमातून आणि अशा एका परिस्थितीमध्ये कधी मुख्यमंत्रीचा उमेदवार कोण, काही जण म्हणतात की अत्यंत 51-49 अशी निवडणूक राहणार. आपण हरियाणाच्या निवडणुकीचा लेखाजोखा पाहत असताना 0.9 म्हणजे किती, 1, 2, 3, 4 पैकी 9 नाही, 1 मध्ये सुद्धा 1 चा हिस्सा 9वा म्हणजे 0.9 एवढ्या मतानं काँग्रेस गेली आणि भाजपची सत्ता आली. त्यामुळं नेक टू नेक फाईट होणार आहे. तसं पाहिलं नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण असतील, खतगावकरांच्या सुनबाई असतील, इकडं मुखेडमध्ये आपले विद्यमान आमदार तुषार राठोड विरुद्ध खतगावकर विरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असं घमासान होणार आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर हे लढणार का, मुलगा विरुद्ध त्यांचे मेहुणे राहणार की सैन्याला सुटणार का, असे अनेक अजून म्हणजे कोणती जागा कोणत्या पक्षाला काय होणार हे नांदेडमध्ये ॲट एनी कास्ट अशोकरावांच्या मुलीला पाडण्याचा जरी प्रयत्न होत असला तर जब माँ बाप और बेटी आते हैं और हाथ जोडकर वोट मांगते हैं तो हमारे पेट में रहम पैदा होता है हे जवळजवळ आणीबाणीनंतरचं एक वाक्य होतं. त्या प्रकारची पुनरावृत्ती कदाचित भोगर विधानसभा मतदारसंघात होऊ शकते. रूटपर्यंत बाय नेम ओळखणारे तसं नेतृत्व घडवायला खूप काही लागत आणि त्यांच्या परीनं प्रयत्न केलेला आहे. दर्शन घेत असताना नंदी हा फिट असतो, पण तो महादेवाच्या मंदिरातला नंदी हा गडबड करत नसतो. पण इथं मात्र काय नंदी हे गडबड करतात काय. आणि आम्हाला आमच्या एका मित्राची शेरशायरी आठवती, बोले आपसे मिलने को दिल बहुत करता है लेकिन आपके बगल बच्चों से हमको डर लगता है. आणि अशा प्रकारची अवस्था, मग ते अशोकराव असतील, प्रतापराव असतील आणि दस्तूर बोलणं सगळं आम्ही डिफेम करणार नाही. हम करे सो डेमोक्रेसी मध्ये तुम्ही मालक नाही, तुम्ही सेवक आहात. 5 वर्षाला हिशोब चुकवावा लागतो, कामे करावा लागतात. कामे करता म्हणजे घरच्या पैशाची नाही करत काय, निवडणुकीला खर्च करावा लागतो, जातीय समीकरण मांडली जातात आणि अशा प्रकारे घर सांभाळणं, कुटुंब सांभाळणं, समाज सांभाळणं, वेगवेगळे जाती गट तर सांभाळणं हेही तुम्हाला करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर नायगाव मध्ये कोण कोण उमेदवार राहणार यापेक्षा आज तरी 55-45 चा विचार करत असताना 55% मिनलताई खतगावकर, 45% जर भाजपनं उमेदवार नाही बदलला राजेश पवारच राहिले तर 45% आहेत. म्हणजे 4-5% खेळ आणि मग सगळा खंडोबा. मग होटाळकर साहेब काय करणार, त्याचबरोबर डॉक्टर आपले होटाळकराबरोबरच बालाजी बच्चेवार काय करणार, कमळे गुरुजी काय करणार, हे सगळं म्हणजे वेगवेगळं. तिकडं देगलोर राखीव मतदारसंघ आहे, राखीव मतदारसंघात गिरगावकर आहेत, तसंच विद्यमान आमदार आहेत
आणि मुस्लिम काँग्रेस पक्ष दक्षिण मोहनरावजी हंबर्डे यांची उमेदवारी करणार आणि पक्ष कुठलाही पक्ष रिस्क घेणार नाही आणि रिस्क घेतली की एक एक जागा महत्त्वाची आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्याचं वातावरण आहे आणि खरं म्हणजे ज्याला ज्याला शिंदे भेटले त्यांचं कल्याण झालं लोखंडाला परिसराचा स्पर्श व्हावा आणि सोनं व्हावं अशा प्रकारचं हेमंत पाटील आता ह्या निवडणुकीला कोणाकोणाला जागा मिळणार कशा कशा उमेदवाऱ्या मिळणार त्यांची आता कदाचित शपथविधी झालेला असेल आणि अशा परिस्थितीत ते पक्षासाठी काय करणार पक्षाला किती ताकद लावणार आणि ज्या विश्वासानं तुम्हाला साखर कारखाने तुम्हाला दिले हळदीचं दिलं मग हेमंत पाटलांची जबाबदारी वाढलेली आहे त्याचबरोबर आता संतुकराव हंबर्डे हे पण इच्छुक आहेत नंतर त्याचबरोबर आपले ह्यांचे नातेवाईक कुणाचे आपले केंद्र महाराष्ट्राचे माजी अर्थ राज्यमंत्री आपले वनमंत्री त्यांचे नातेवाईक आहेत अशामुळं काय म्हणजे असं नांदेड जिल्ह्याचं झालं आपण हिंगोलीमध्ये पाहिलं हिंगोली छोटा म्हणजे जिल्हा आहे तिथं पण आता घमासान तर होणारच आहे बघूया काय काय होतंय पण एकंदरीत उमेदवार मताची विभागणी आणि विभागणीतनं कसं घोडं दमटणार हे जसं महत्वाचं आहे बीडमध्ये धनंजय मुंडे असतील पंकजाताई मुंडे असतील माजी खासदार असतील धस असतील तिकडं पवारला जायचं नाही म्हणतात रमेश आडसकर असतील नमिता मुंदळा असतील किंवा त्या ठिकाणी माजी आमदार ह्याही इच्छुक आहेत तसंच माजी आमदार श्री तेही इच्छुक आहेत म्हणजे काय होणार कसं होणार हे सगळं नंतर करणार त्यामुळं आज हे गेले ते आले पण एक आहे की महायुतीनं असं असं एक एक क्षण वाया घातला नाही जे जे करणं गरजेचं आहे आपण म्हणतोच ना पेशंट सलाईनवर आहे आयसीयूमध्ये आहे आणि त्याला आपण जे ज्या करणं गरजेचं आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे बीडचं वातावरण अनुकूल आहे त्यानंतर धाराशिव राणादादा पाटील आहेत ते विद्यमान आमदार आहेत मधुकरराव चव्हाण वयाच्या 90व्या वर्षी 80 वर्षाची असून म्हातारी सांगती या वय 16 अशा प्रकारचं तेही म्हणतात मी लढवायला इच्छुक आहे गुंड साहेब ही त्या ठिकाणी बंद करायच्या मानसिकतेमध्ये आहेत सावंत साहेब आता तेही उभा राहणार कदाचित त्यांची इच्छा उस्मादमधनं त्यांचे पुतण्याला उभा करायचं चाललेलं आहे आणि आज प्राथमिकनुसार 55-60% चौगुले आहेत अत्यंत विनम्रता कारण आपल्याकडं कसं आहे बॅकवर्डचा माणूस थोडा लोकप्रिय झाला काम केलं की त्याची गुत्ते त्याचं घर त्याचं दार आणि इन्कम्बन्सी फॅक्टर खरं म्हणजे असे आमदार हे बोटावर मधन इतके असतात चौगुले म्हणजे ज्ञानराज साक्षात ज्ञानाचा राज आणि मग काही जण म्हणतात की कदाचित त्यांच्या कन्या पण उभ्या राहू शकतात काही जण म्हणतात ते एकदम मी उमेदवार उभा करणार आहेत काही जण बी पी गायकवाड यांचं पण नाव घेतात पण बी पी गायकवाड यांना कुणीकडून उमेदवारी मिळणार हेही आज सांगता येत नाही अशा प्रकारे आपण आतापर्यंत नांदेड बीड आणि तुमचं धाराशिव झालं हिंगोली झालं आता राहतारायला विषय लातूरचा लातूरमध्ये लातूर शहरात काँग्रेसकडून अमित देशमुख निश्चित आहेत तिकडून ग्रामीणमधून धीरज देशमुख निश्चित आहेत आणि ही सगळ्या जिल्ह्याची कमान कोणी मान ना ना मान जिल्ह्याची कमान फक्त दिलीपरावजी दिल दिमाग दौलत नो दादागिरी प्रेमानं जिंकायचं माणसं आपल्याचे करायचे आणि जरी चुकलं तरी ते दिलीपरावजी कशा कशा प्रकारे आणि त्यांचं किती पत आम्ही त्यांनी धीरज चालू देणार कारण शेवटी सभी पूछेंगे आप कसे आहे कारण निवडणुका हा एरिया गावाळ्याचा काम नाही कॉर्पोरेट पॉलिटिक्स करणारे अमित देशमुख त्यांना त्यांच्या पद्धतीनं आहे मग त्यांचं अख्खं फॅमिली तर सगळ्याच्याच येणार आहेत त्यामुळं काय होणार ग्रामीणमधून भाजपचं म्हणजे चिखलात कमळ उगवायचं काम करणारे रमेश कराड आहेत काही जण म्हणतात जागा धनुष्यबाणाला जागा धनुष्यबाणाला दिली तर आजच निकाल लागलेला आहे त्या ठिकाणी मग भाजपकडून रमेश कराडांचं नाव आहे कधी कधी कोणी कोणी काहीतरी आपले डॉक्टर आपले शंकरराव भिसेंचं नाव घेत आहे त्याचबरोबर डॉक्टर राऊतांचं नाव घेत आहे लातूर शहरामध्ये अमित देशमुख आहेत निश्चित इन्कम्बन्सी फॅक्टर आहे लोकसंपर्क नाही एकही प्रकल्प आणला नाही जिल्हा रुग्णालय आणलं नाही हे बदलायची चित्र बदलायची हीच वेळ आहे असं जरी म्हणत असले तर भाजपमधली अंतर्गत गटबाजी ज्या पद्धतीनं लोकसभेला सुधाकरराव संगारे यांना ठरवून
ताब्यात छत्र घेऊन पाडण्याचं पाप केलं तर तीच अवस्था लातूर मध्ये जर झाली काही सांगता येत नाही। कोणी म्हणतात देवीदास काळे इच्छुक आहे म्हणतात, कोण म्हणतात तर सुधीर भुतेकर इच्छुक आहेत। माझं त्यापुढे जाऊन म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं अमित देशमुख हे रिमोटच्या सहाय्यानं सगळं करताय, कार्यकर्त्याला करू वाटलं करावं असा नका करा। आणि एक काळ ज्या पद्धतीनं विलासराव देशमुख शिवराज पाटील आणि शिवाजीराव निलंगेकरांचं होतं त्या पद्धतीनं अर्चनाताई चाकूरकर डॉक्टर निश्चित चिकनपेक होणार आहे, टीका होणार आहे, पण शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडे पाहून फार मोठा कदाचित चमत्कार घडू शकतो। आणि मी सांगतो भाजपचे जे प्रस्थापित आम्ही आहोत यांनी पद भोगले पण पक्षाची पत वाढवली नाही ते मात्र हे निश्चित गडबड करू शकतात। पण शेवटी विलास काळे असतील, त्याचबरोबर प्रेरणा होनराव असतील, अजित पाटील कढेकर असतील, असलेल्या संस्था पुढे चालवायच्यात, पुढे सांभाळायच्यात। महानगरपालिका आहे त्यामुळं कदाचित ते गप्प बसू शकतात, पण तरी परंतु काही जण वंचितकडून आणि वंडरफुल म्हणजे मला द्या, माझ्या मिसेसला द्या किंवा माझ्या मुलाला द्या, म्हणजे एकीकडं ज्यांनी 95 ची लढाई ही सत्तेतून संपत्ती आणि घराणेशाही विरोधात आणि अहम ब्रह्मास्मी विरोधात आणि निवडून आल्यानंतर मात्र सगळं उलट वागायचं। त्यामुळं शहर विधानसभा मतदारसंघात जर शिवाजीराव कढेकर असतील, आणखीन कोणी असतील, जर म्हणजे अर्चनाताई चाकूरकरांना उमेदवारी मिळाली तर निश्चित ही निवडणूक खूप चांगल्या प्रकारची रंगतदार होऊ शकते। आणि जसं हरियाणाचं 0.9 त्या पद्धतीने ही निवडणूक लावू शकते। आज तरी अमित देशमुख हे प्रचंड हवेत आहेत या ठिकाणची शहराची निवडणूक अमित देशमुखवर प्रेम करणारे विरुद्ध अमित देशमुखाकडून दुखावलेले अन्याय झालेले ते म्हणत जरी असले आम्ही कुणावर राग केला नाही, टाकून बोलला असेल साहेब विलासरावजी विनोद करायचे, माझी त्यांच्याकडे पाहून किती दिवस लोक सहानुभूती देणार। आणि दिलीपरावजीला शेवटी खूप मर्यादा आहेत, ते करत आहेत, त्याने म्हणजे मॅक्झिमम लोकांना भेटण्याचा संपर्क केलेला आहे। गोविंद प्रकाराला ज्या पद्धतीनं परवा आहे तुम्ही हेरा देऊ नका हेरा देऊ नका म्हणलात, म्हणजे त्यांचं दुकान उठवायचं काम चालू आहे। मग काही जण म्हणतात ट्रॉली बदलण्यापेक्षा हेड बदला, आता हेड बदलायचं का नाही, कारण उद्या काही जवळचे भैया तुम्ही CM, भैया तुम्ही CM, MC झालं नाही तर CM कसं होणार। आणि अशा एका परिस्थितीमध्ये खूप वातावरण कुणाला कसं, आणि नाही लोकसभा एवढं नाही डॉक्टर काळगे, मग ज्या पद्धतीनं मामुलीचा विषय झाला या पद्धतीनं यावेळेस शिवराज पाटील चाकूरकर अर्चनाला उमेदवारी मिळाली तर सर्व जाती धर्माना गोरोबा काका असतील, अबुबकर सिद्दकी असतील, तिकडं काजी असतील, मुजबुद्दीन पटेल असतील, अशा सर्व जाती धर्माच्या लोकांना सत्तेत सहभागीदारी करून घ्यायचं काम केलेलं आहे। तिकडं जय जवानचं व्हाईस चेअरमन केलेलं होतं। आणि अशा एका परिस्थितीमध्ये नेमकं लातूर शहर विधानसभा नेक टू नेक फाईट होणार शेवटी पक्षाने ठरवायचे। आणि जर तिकडं जर धनुष्य बांधायचं ग्रामीणला नो करार नो भिजे मग तुमचं बिराड हे स्वप्न समजायचं। आणि त्याचबरोबर आता राहता येणार विषय औसा, औसा विधानसभा मतदारसंघात शिरीषा उडगे टिक 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 चालू आहे, त्यांना चलवलं जात आहे, कदाचित उद्याच्या फिक्सिंगसाठीही त्यांचा वापर केला जात असेल। मग माने उभा राहिले तर आरजी शिवसेना विरोधात जाणार, महाविकास आघाडीचे सगळेजण काम करणार नाहीत, आणि देवेंद्र फडणवीसचा मानस पुत्र नाही, साक्षात देवेंद्र हे विकास काय असू शकतो, साधा एक आमदार काय करू शकतो, की ज्या पद्धतीनं तळहाताच्या फोडाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवार यांना सांभाळलंय शेवटच्या क्षणापर्यंत। काय पाहिजे बोला, एसटी स्टँड दिलं, रस्त्याला पैसे दिले, धरणाला दिले, पाणी पुरवठा केला, अरे काय जे म्हणजे चेहरा मोहरा बसवराज पाटलांनी जी घडी बसवली होती त्या घडीला एक मॉडेल विधानसभा मतदारसंघ करण्याचं काम केलं। निश्चित म्हणजे त्यांच्या त्या ठिकाणी लढाई कशी होणार, लटूपट्टीची होणार का कशी होणार, मताची विभागणी कशी होणार, निश्चित आज तरी सगळेजण काही जरी म्हणत असले मग कासार शिरशी असेल, किल्लारी असेल, साखर कारखाना, अहो बच्चा हो साहेब जरा कसलाही वारसा नाही, यांचे वडील कीर्तनकार प्रवचनकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम केलेले, आणि खऱ्या अर्थानं अभिमन्यू हा चक्र उच्छेद दिला गेल्या वेळेस, यावेळेस काय करणार। आणि 18 पगड जातीच्या लोकांना कोण लालके गुत्तेदार म्हणेल, कोण काय म्हणेल, आणि त्यांनी परवा सांगून टाकलं 2 एकरच्या पुढे जमीन असेल तर मी राजकारण सोडतो,
आणि शेवटी नॅरेटिव्हचं काम सगळेच करतात. निश्चित राहता राहिला मतदारसंघ अहमदपूर बाबासाहेब पाटील विरुद्ध विनायकराव पाटील. मालक मात्र म्हणतात हम बिलकुल लढणे वाले, हके म्हणतात हम बिलकुल लढणे वाले. आणि अशा एका परिस्थितीत विनायकराव पाटील यांनी एकदा मंत्री राहिलेले आहेत, एकदा आमदार राहिलेले आहेत, माय बाबा काका दादा, पण त्यांना मुलीच आहेत, तिजोरी उघडणं गरजेचं आहे. काय माझ्याकडे पहान बेल फुलवाहा अशा प्रकारचं जमणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला ते जर असंच राहिले, तुतारी वाजवत बसले, तर हवा तुतारी भागणारा लागणारच आहे. मग त्या ठिकाणी खंदाले यांनी लढावं म्हणून काही जण म्हणतात, काही जण एनआरनी लढावं म्हणतात, काही जण हाकेनी लढावं म्हणतात. मग कुणाला कोण हाक मारणार, कुणाला कोण मधून फुस देणार, कारण बाबासाहेब पेक्षा बाळासाहेब हजार पटीनं वेगळा माणूस आहे. आणि खंदाडे हे किडनी लिव्हर हे जरी चेंज केलेलं असलं तरी त्यांचा एक विश्वासार्हता, कठोर परिश्रम, जिद्द आणि मी आता लढणार, मला साथ द्या, असं ओबीसीचा एक म्हणजे चमत्कार घडलाच तर ओबीसीचा अहमदपूरमध्ये चमत्कार घडू शकतो. पाहूया काय होतंय, आज नक्की सांगता येत नाही. मग त्या ठिकाणचा कास्ट अनालिसिस करता त्या ठिकाणी 1-2% मताच्या फरकानंच निकाल लागणार. राहता राहिला उदगीर, उदगीरला तर बापरे बाप. की मी म्हणतो माझ्या आयुष्यात कुठल्याही राज्यमंत्र्यानं, कॅबिनेट मंत्र्यानं काय काय पाहिजे. आता तुम्ही जर म्हणणार असाल की 1% बजेट आणलं, माय बाप, साहित्य संमेलनात 1% नव्हती, राष्ट्रपतीच्या दौऱ्यात 1% नव्हती, आणि शेवटी कवी संमेलन कुस्त्या, अरे काय करावं. शेवटी उद्या जर काही उलट सुलट झालं तर लोक म्हणजे काय म्हणतात ना की विकासच करणार नाहीत. मग अमित देशमुख पॅटर्न निवडणुकीत चला अगोदर उमेदवार मॅनेज होते का बघा, नाही झालं तर मग कसं वोट देऊ, ज्याला फोट करता येते का बघा. आणि मग येऊ जाईन थोडकचे फॉर्म्युला येऊ शकतो. विश्वजीत एक चांगला मुलगा आहे, तरुण मुलगा आहे, होतकरू मुलगा आहे, पण त्यांची अडचण होऊ शकते. शंगारे साहेब कधी तुतारी वाजवत म्हणतात, आणि शंगारे माणूस चांगला आहे हो, आपण म्हणतात ना माणूस चांगला आहे, बोलतच नाही, काय बोलले त्यांनाच कळत नाही. अहो पडणार आहे दिसून आलत, आम्ही काय करू, ठरवत पेक्षा जास्त खर्च केला म्हणजे. अरे तुम्हाला रक्षण करता आलं पाहिजे, तुम्ही म्हणता मी बाळासाहेब ठाकरे सरकार रिमोट आहे माझ्याकडं, मग तुम्ही लढणार आहात का. मग अशा एका परिस्थितीमध्ये भालेराव हे भालाफेक मध्ये हुशार आहेत, कसे कसे गणिने काव्य खेळणार, कशा पद्धतीने यंत्रणा उभी करणार, म्हणजे मुख्य लढत आपले म्हणजे भालेराव विरुद्ध संजय बनसोडे. पण उदगीरच्या लोकाला जिल्हा पाहिजे, उदगीरच्या लोकाला आणखीन काय पाहिजे, MIDC पाहिजे. आणि संजय बनसोडे ठीक आहे, ह्या बोटाचा तुका ह्या बोटावर करतात, आम्ही त्यांना नट सम्राट म्हणणार नाहीत, पण त्यांनी थोडं बी प्रॅक्टिकल, बी पॉझिटिव्ह, उगा लोकाला भेटूया, बोलूया, बघूया, जाऊया, येऊया, असलं नाही जमणार. आता राहिलेले ते तळ ठोकून आहेत उदगीरमध्ये, आता बघूया उदगीरचं काय होतंय. पण राखीव मतदारसंघ असता मिटरे मालक काय, ह्या बिचारा बालक कोण आहे चालक काय, मग पाटील ते काय करणार. आणि शेवटी बघा, आधी नाही तो कधी नाही, हे निवडणूक नगरपालिका जिल्हा परिषदच्या पार्श्वभूमीवर खूप खूप आणि खूप महत्वाची राहणार आहे. तर आज तरी थोडं संजय बनसोडे ही फेवरमध्ये आहेत, त्यांना पाडायला अंतर्गत पक्षाचे बाहेरचे सगळेच प्रयत्न करणार. ते काही मठातले महाराज नाही, देशमुखांना वाटणार ते पडलं पाहिजे, पाटलांना वाटणार ते पडलं पाहिजे, अहमदपूरकरांना वाटणार, निलंगेकरांना वाटणार, हे होणार. आता बघूया काय होत आहे ते मतदार राजा. शेवटी सोशल इंजिनिअरिंग कशा कशा पद्धतीनं होतं, मग काही म्हणतात की त्यांनी लोकसभेला प्रचारच केलं नाही. आता काय केलं काय नाही देवाला त्यांना ठाऊक. त्यांनी म्हणले की बाबा खाऊन केलो का क्या करणार सो करो, लेकिन नरे बारे नाही तुम मुझे करो, अशा प्रकारे ते चालणार. नॅरेटिव्ह फार होणार, मारा माऱ्या भांडणं होणार. आता राहता राहिला निलंगा, निलंगा विधानसभा. आता या ठिकाणी संभाजीराव पाटील मंत्री होते, त्यांनी मंत्री असताना रेल्वेचा प्रकल्प आणतो म्हणले. नितीन गडकरी यांचे खूप प्रेम असलेले, एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांचंही तेवढंच प्रेम असलेले, जलयुक्त शिवार आणि इव्हेंट मॅनेजमेंट मूर्ख माणसं म्हणतात. अहो उन्हा तानात फिरायचं, पावसात फिरायचं, मोटरसायकलवर जायचं ठीक आहे, सहा असतो, फोन उचलत नाहीत, लोकांना बघत नाहीत, नमस्कार करत नाहीत, पण आता सोशल इंजिनिअरिंग कशी होणार. तिथं उमेदवार कोण, अभयदादा, अशोकराव की माने
की आणखी डॉक्टर शेवटी कशा कशा पद्धतीनं वातावरण होणार, कारण संभाजीराव पाटलांच्या पाठीशी अरविंद पाटलांची माइंड काय मास्टर माइंड ज्याला म्हणतात ते आहे, बूथ मॅनेजमेंट आहे, आणि शेवटी बूथ मॅनेजमेंट सगळ्या मतदारसंघात बूथ मॅनेजमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, आणि त्यामुळं बोलाचा भात बोलाचीकडे ह्या कार्यालय आलेने अनेक विरोधी पक्षाच्या निवडणुका उमेदवारी अर्ज दाखल करताना फॉर्म भरताना आणि निवडणुका 3 दिवस असल्या की अर्ज तिकडची तिकडं गुड, मग कुणी जुंदळ्याची शपथ घेऊन आणि काही नेत्याला सवय असती देवा शपथ आमच्या शपथ महादेवा शपथ तुमची शपथ, आता मतदारांना आव्हान आहे की आपल्याला काय करायचंय, कोण निष्ठावान आणि कोण निसक्तावान या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आज तरी निलंगा हे काटेची टक्कर आहे, उमेदवार कोण राहणार, मग समजा अशोकरावला मिळालं तर हे तिघं काय भूमिका घेणार, ह्यांच्यापैकी कुणाला मिळालं तर अशोकराव काय भूमिका घेणार, आणि त्याचबरोबर यांचा बघितलं आपण अशोकरावांच्या मिसेस उमेदवार राहिल्या, ठाकूरताई यांनी जर पूर्ण साम दाम दंडभेद यंत्रणा साहेब शेवटी पुण्याई जे बापाची पुण्याई अशोकरावर साहेबांचं प्रेम होतं, त्यांना जिल्हा बँकेचा अध्यक्ष व्हावं वाटत होतं, त्यांना नंतर जिल्हा परिषदचं अध्यक्ष करावं वाटत होतं, अशा वेगवेगळ्या संध्या आल्या गेल्या, आज साहेब नाहीत, पण लोकांना ठाऊक आहे त्यांचा स्वभाव हा इझी अवेलेबल एनी टाईम एनी वेअर अवेलेबल माणूस आहे, दादा हा देविंग बाज माणूस आहे, माने हा साधा भोळा माणूस आहे, मानेंच्या मागे आर्थिक ताकद कमी पडू शकते, डॉक्टर तर धोंडे जेवण खाऊ बेजार आहेत, आरोग्य शिबिर घेत आहेत, आणि अशा एका परिस्थितीमध्ये निलंग्याची लढत म्हणजे हे पुन्हा तेच विषय आला, मताची विभागणी आहे, पडले 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 म्हणायचं संभाजीराव पडले म्हणायचं, आणि पुन्हा ह्याच्यातल्या ह्या इच्छुकापैकी कुछ उदर कुछ इधर कुछ सुम कुछ डोन कुणका बीपी पंडित साहेब, अरे गावागावात होल्डिंग भावी आमदार, अरे काय मर्दानो प्रत्येक मतदार संघात एकच आमदार होणार आहे, 8-8 भावी आमदार आहेत, आणि जातीचं विष पेरलं जाणार, पण आता लोक जागरूक आहेत, दसऱ्याचे 5ही मेळावे मराठवाडा नेता फेसबुकवर लाईव्ह केले गेले, मित्र हो आत्ताची परिस्थिती पाहता सगळं म्हणजे आज कुणीही माईचा लाल ह्यानं पडलाही म्हणू शकत नाही, ह्यानं आलाही म्हणू शकत नाही, जर कुणी म्हणत असेल आपण जुगार म्हणून नाही, आपण शर्ट लावून 10 आउट बैशा जेवण काय कब्बशा धुवायच्या वगैरे, ना लातूरकर ना निलंगेकर ना तुमचे देशमुख ना पाटील ना बाबासाहेब पाटील ना म्हणजे संभाजीराव पाटील, अशा एका परिस्थितीमध्ये अभिमन्यू यांचं कौतुक करावंच लागेल, कारण अर्थव्यवस्थेच्या शर्यतीतून वाटचाल करणं हे सोपं काम नाही, संजय बनसोडे अंधेरा निधी हे सोपं काम नाही, पण शेवटी मतदानाचे फॅक्टर वेगळे असतात, आमचे राजकारणातले धुरंधर व्यक्तिमत्व नाही म्हणतात पॉलिटिक्स इज टेक्निक, या टेक्निकमध्ये टेक अँड गिव्ह चालणार का फक्त टेक आणि निग म्हणणार हे सगळं काही ठरणार आहे, मित्र हो मराठवाडा नेता शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा, धन्यवाद नमस्कार.